लिफ्ट मागून दुचाकी स्वरास लुटणाऱ्या दोघांना बोरगाव पोलिसांनी केले 24 तासात जेरबंद, मुद्देमालासह घेतले ताब्यात. लिफ्ट मागून दुचाकी स्वरास लुटणाऱ्या दोघा संशयितांना बोरगाव पोलिसांनी सीतापीने 24 तासातच ताब्यात घेतले. समीर सुनील घोरपडे व सागर रमेश शिर्के दोघे राहणार नागटाने अशी या दोन संशयितांची नावे आहेत. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बोरगाव पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुटाळवाडी तालुका पाटण येथील विठ्ठलदादा सोनिकम हे सोमवारी सायंकाळी नागटाने येथील प्रिन्स हॉटेलजवळ मित्राला भेटण्यासाठी आले होते. रात्री 8:30 सुमारास ते पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले असता 2 युवकांनी त्यांना लिफ्ट मागितली. त्यानंतर गणेशवाडी गावच्या हद्दीत असलेल्या खडी क्रशरच्या रस्त्यावर नेऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळ 10,000 रुपये रोख रक्कम व दुचाकी असा 55,000 रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. याची फिर्याद विठ्ठल निकम यांनी मंगळवारी बोरगाव पोलिसात दिली होती. बोरगाव पोलिसांनी तात्काळ हालचाल करत CCTV फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे समीर सुनील घोरपडे व सागर रमेश शिर्के या 2 युवकांना 24 तासात ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरून नेलेली दुचाकी व 3,000 रुपये रोख रक्कमही जप्त केली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर सागर वाघ, हवालदार विशाल जाधव, विजय साळुंके, सत्यम थोरात व राहुल भोये यांनी तपासकामी सहभाग घेतला. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.